पीक विम्याच्या अग्रिम भरपाईबाबत सध्या वेगवेगळ्या वे वे चर्चा आणि बातम्या सुरू आहेत त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये संभ्रमसुद्धा निर्माण झालेला पाहायला मिळतोय विभागीय आयुक्तांनी दिलेले आदेश पीक विमा कंपन्यांनी सरसगट फेटाळले अशी माहिती पुढे येते तर काही जिल्ह्यांच्या अग्रिम भरपाईबाबतची सुनावणी आता सचिव पातळीवर पोहोचल्याचं सांगितलं जात आहे मग खरंच पीक विमा कंपन्यांनी विभागीय आयुक्तांचे सर्वच आदेश फेटाळले का सध्या आयुक्तांपुढं कोणत्या जिल्ह्यांचा प्रश्न सुनावणीला गेलाय तसंच कोणत्या जिल्ह्यांचा अग्रिमचा मार्ग मोकळा झाला आहे याचीच माहिती मी आपल्याला आज या व्हिडिओतून देणार आहे नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रोवन सर्वात आधी आपण नेमका कोणत्या जिल्ह्यांचा अग्रिम भरपाईचा मार्ग मोकळा झाला हे बघूयात कृषी आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार पीक विमा कंपन्यांनी सांगली कोल्हापूर आणि परभणी या तीन जिल्ह्यांना अग्रिम भरपाई देण्यास तयारी दर्शवल्याची माहिती आहे म्हणजेच या तीन जिल्ह्यांच्या अग्रिम भरपाईच्या मुद्द्यावरून पीक विमा कंपन्या सचिव पातळीवर अपील करणार नाहीत म्हणजेच अग्रिम भरपाई देण्यास त्या नकार देणार नाहीत याचाच अर्थ असा होतो की सांगली कोल्हापूर आणि परभणी या तीन जिल्ह्यांचा अग्रिम भरपाईचा मार्ग मोकळा झाला पुढील काही दिवसांमध्ये या तीन जिल्ह्यातील ज्या पात्र मंडळांमध्ये म्हणजेच ज्या ज्या मंडळांमध्ये अग्रिम भरपाईचे अध्यादेश निघाले जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यादेश काढले होते त्या मंडळातील शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांमध्ये विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होऊ शकते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये नीती वितरित होऊ शकतो अशी माहितीसुद्धा आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली आहे आता तीन जिल्ह्यांचा मार्ग तर मोकळा झाला आहे मग इतर जिल्ह्यांचं काय तर आपल्याला माहीतच आहे की पीक विमा कंपन्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही कारणावरून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला होता त्यामध्ये काय होतं पीक विमा कंपन्यांचं म्हणणं होतं की ज्या मंडळांमध्ये पावसात एकवीस दिवसांचा खंड आहे आम्ही त्याच मंडळांमध्ये अग्रिम भरपाई देऊ उर्वरित मंडळांमध्ये अग्रिम भरपाई देण्यास विमा कंपन्यांनी नकार दिला होता कंपन्यांनी दुसरा आक्षेप असा घेतला होता की नुकसानीची पातळी ही वाढवण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या मंडळांमध्ये अग्रिम भरपाईचे अध्यादेश काढले त्या मंडळांमध्ये नुकसानीची पातळी जास्त दाखवण्यात आली म्हणजे टक्केवारी जास्त दाखवली आहे विमा कंपन्यांनी सांगितलं की काही मंडळांमध्ये अग्रिम भरपाईचे अध्यादेश काढताना नुकसान, नुकसान पातळी ही तब्बल सत्तर ते नव्वद टक्क्यांपर्यंत दाखवण्यात आली पण प्रत्यक्षात त्या मंडळांमध्ये नुकसानीची पातळी ही कमी आहे त्यामुळं या सुद्धा कंपन्यांनी अग्रिमची भरपाई नाकारली होती तिसरा मुद्दा होता पिकांसंदर्भातला विमा कंपन्यांनी काही मंडळांमधील काही पिकांसाठी काढलेले अध्यादेश नाकारले होते उदाहरणार्थ एकाच मंडळामध्ये जर कापूस सोयाबीन मूग उडीद मका या पिकांसाठी अध्यादेश काढले असतील तर यापैकी काही पिकांच्या भरपाईबाबत कंपन्यांचा नकार होता आणि त्यामुळं हा तिढा विभागीय आयुक्तांपर्यंत पोहोचला होता आता विभागीय पातळीवर सुनावणीचं काय झालं ते पाहूयात विभागीय पातळीवर विमा कंपन्यांनी केलेल्या अपिलाची सुनावणी आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे म्हणजे विभागीय पातळीवर याची सुनावणी जवळपास पूर्ण झाली आहे yeah. विभागीय आयुक्तांनी तसे आदेश सुद्धा पीक विमा कंपन्यांना दिले आहेत पण विभागीय आयुक्तांचे आदेश विमा कंपन्या सरसकट मानाला तयार नाहीत म्हणजेच अनेक जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाईचे आदेश विमा कंपन्यांनी नाकारले आहेत विभागीय आयुक्तांचे आदेश विमा कंपन्यांना मान्य नसतील तर विमा कंपन्या सचिव पातळीवर अपील करू शकतात म्हणजे राज्य पातळीवर काही जिल्ह्यांच्या संदर्भात विमा कंपन्यांनी तसं अपील सुद्धा केलंय राज्यातील बीड वाशिम आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या आदेशाला विमा कंपन्यांनी आता सचिव पातळीवर अपील केलंय त्याची सुनावणी आज पार पडली आहे सचिवांनी दिलेल्या आदेशाला नेमका कंपन्या खरंच मान्य करतात का की सचिवांच्या आदेशाला सुद्धा नकार देतात हे आता पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला कळेलच सचिवांचा आदेश विमा कंपन्यांना मान्य नसेल तर विमा कंपन्या ह्या केंद्राच्या तांत्रिक समितीकडे जाऊ शकतात म्हणजेच अपील करू शकतात थोडक्यात काय तर राज्य पातळीवर अग्रिम भरपाईचा हा विषय मिटत नाही आतापर्यंत जे आपण जो काही आढावा घेतला अग्रिम भरपाईबाबत आपण जो काही माहिती घेतली त्यामध्ये केवळ सहा जिल्ह्यांचाच प्रश्न आपल्याला आतापर्यंत नेमका काय आहे तीन जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला तोडगा निघालेला दिसतंय तर तीन जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये विमा कंपन्यांनी सचिवांच्या पातळीवर अपील केलेलं दिसतंय मग इतर जिल्ह्यांचं काय असाही प्रश्न आपल्याला पडलाच असेल तर त्याचं असं आहे की विभागीय आयुक्तांनी जे काही आदेश दिले जिल्ह्याने तर त्या आदेशाची पडताळणी सध्या पीक विमा कंपन्या करतायत काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा पीक विमा समिती आणि पीक विमा कंपनी यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा सुद्धा प्रयत्न चाललेले दिसत आहेत असं झालं तर जसं सांगली कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्याचं झालं तसं त्या जिल्ह्यांचं सुद्धा होऊ शकतं म्हणजे स्थानिक पातळीवरच अग्रिम भरपाईचा मुद्दा हा निकाली निघू शकतो जर पीक विमा कंपन्यांनी विभागीय आयुक्तांचे आदेश इतर जिल्ह्यांच्या बाबतीत जर फेटाळले तर पीक विमा कंपन्या या सचिव पातळीवर अपील करू शकतात आणि सचिवांचा आदेश सुद्धा त्यांना मान्य नसेल तर त्या केंद्राच्या समितीकडे जाऊ शकतात थोडक्यात काय तर हा मुद्दा अंतिम निकाल निघेल ते केंद्राच्या समितीकडे इथे एक मुद्दा आपल्याला लक्षात येतो की पीक विम्या संदर्भात जे काही प्रश्न निर्माण होतो किंवा जो काही तिढा निर्माण होतो त्यांचा अंतिम निकाल हा राज्य पातळीवर निघत नाही म्हणजेच राज्याला तसे अधिकार देण्यात आलेले नाही थोडक्यात काय तर ही सगळी प्रक्रिया खूप वेळ खाऊ आणि किचकट झालेली दिसते त्यामुळं पीक विम्यासंदर्भात जो काही निर्णय असेल जो काही प्रश्न तयार होतो जो काही तिढा तयार होतो त्यांचा अंतिम निकाल हा राज्य पातळीवर निघायला हवा असं झालं तर शेतकऱ्यांना न्याय मागण्यास आणि दाद मागण्यास सोपं जाईल आणि लवकर मार्ग निघेल हे होतं अग्रिम भरपाईबाबतचं जे काही महापुराण चाललं आहे त्याबाबतीतल्या या घडामोडी यापुढेही अग्रिम भरपाईबाबत जे काही घडत राहील जे काही माहिती पुढे येईल त्याची माहिती तुम्हाला आम्ही रोज सायंकाळी आठ वाजताच्या मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून देत राहू त्यासाठी आपण आग्रोनच्या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका